परतफेड करण्याचं आवाहन केलंय त्याचबरोबर त्यांनी पुन्हा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे आरक्षण द्या आणि उपकाराची परतफेड करा आमचा बदला घेऊ नका असं मनोज जरांगे पाटलांनी म्हटलंय छगन भुजबळांना सुद्धा मराठ्यांनी मदत केली आता आमच्यावर वेळ आली तेव्हा विरोध करू नका तुम्ही आरक्षण द्या मराठा समाज तुम्हाला डोक्यावर घेईल असं जरांगे पाटलांनी म्हटलंय तुम्हाला आमचे गुरु एकदा द्या कशा त्या उत्पादनाची परत फेड एकदा करा आमच्या बाप झालेले तुमची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी चोवीस घंटे तुमचं काम केलंय प्रतिष्ठा तुमची वाढी आज माझे मराठ्यांचे पोरं हलाकी देत उपकाराची परत फेड एकदा तरी करा आमचा बदला घेण्याच्या पाठीमागा लागू नका लोकसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या आहेत आणि त्या दृष्टीनं सगळ्याच राजकीय पक्षांकडनं निवडणुकीची तयारी केली जातीय लोकसभेसाठी कुणाला संधी मिळणार याची इच्छुक नेत्यांमध्ये देखील उत्सुकता आहे अशातच दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी भाजप आक्रमक झालेली आहे या मतदारसंघाची जबाबदारी भाजपनं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यावर सोपवलेली आहे भाजपच्या ताब्यात नसलेल्या चार मतदारसंघांसाठी मायक्रो प्लॅनिंग केलेलं आहे तर वरळी शिवडी भायखळा आणि मुंबादेवी या विभागांवर लक्ष देण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिल्या गेल्यात विभागातली विकास कामं मार्गी लावून पाठपुरावा करण्याचे निर्देश सुद्धा कार्यकर्त्यांना देण्यात आलेले आहेत यानंतर आणखीन एक महत्वाची मोठी बातमी आता आपण बघणार आहोत मनसे नेत्यांची शिव